मुसळधार पावसाने थैमान घातले असल्याने या भागात मुसळधार पावसामुळे नदी नाले जलाशय कुटुंब भरले असल्याने सर्वत्र पाणीच पाणी आहे। अनेक शेतींचे या पाण्यामुळे नुकसान झाले आहे। त्याचप्रमाणे तोटलाडो चौराई धरणातून पेच नदी पात्रामध्ये पाणी सोडल्याने पेच धरणाच्या जलाशयाची पातळी वाढल्याने अखेर पेच धरणातून पेच नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। काल रात्री साडेनऊ वाजता पेच धरणातून 16 दरवाजे उघडण्यात आले, त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची विसर्ग करण्यात येत आहे। नदीमध्ये या विसर्ग असल्याने दोन्ही खड्या मोठ्या भरून चाललेल्या आहे। तर अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत नागरिकांना की कुणीही नदीपात्रात जाऊ नये किंवा नदीपात्रातून येणार करू नये। तसेच नदीपात्रातील शेजारील गावांनासुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे कुणीही या दिवसामध्ये नदीपात्रात जाऊ नये ही सूचना केली होती। आपण पाहू शकता माझ्या मागे पेच जलाशयाचे खोळे दरवाजे पूर्णपणे उघडल्याने नदीपात्र पूर्णपणे भरलेला आहे। तर खळखळ पाणी वाहत असल्याने सर्वत्र येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि मोठ्या प्रमाणात इथे लोक यंदा पर्यटक या स्थळी येत आहे। मी रुपेश खंडाळे, BCN न्यूज, पारशी बंडगरू।